मध्ये तुम्ही जाऊ शकत नाही हे दोन मुद्दे आज जर का वरच दिलं आणि आतलं दिलं तरी ते टिकणार कुठल्या मुद्द्यावरती टिकणार हे मागासले पण सिद्ध झाल्याशिवाय नक्कीच काय सांगायचं याच्यामध्ये काय झालं पाच मे एकवीस ला मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळण्याचे मार्ग बंद झालेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या देशामध्ये आर्टिकल वन फोर नुसार वन फोर वन नुसार बंधनकारक आहे म्हणजे मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्याचा मार्ग आज आहे का तर सुप्रीम कोर्टाचं क्युरेटिव्ह पिटिशन त्याचा ॲन्सर आहे जर क्युरेटिव्ह पिटिशनचं चान्सेस किती आहेत क्युरेटिव पिटिशनचे चान्सेस आहेत झिरो पॉईंट वन पर्सेंट म्हणजे फार कमी आहे पण त्याच्यासाठी आपण मुद्दे दिलेले आहेत मग मग जरांगे पाटलांनी जो एक मधला मार्ग काढलेला आहे की ज्या मराठ्यांचे कुणबी लोकांशी रोटीबोटी व्यवहार आहेत अशांच्या जुन्या नोंदी जर कुणबीच्या सापडत आहेत कारण काय अठराशे पंच्याऐंशीची जर तुम्ही जनगणना पाहिली अठराशे पंच्याऐंशीच्या जनगणनेमध्ये कुणबी मोठ्या प्रमाणात एक आहे एकोणीसशे मध्ये अरुण शौरीचं त्याच्यावर पुस्तक आहे अरुण शौरींनी सांगितले की मराठा कास्टचं पर्सेंटेज कितीने वाढलंय तर तीनशे पंच्याहत्तर पर्सेंटनी मराठा कास्ट वाढली आहे एको अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एक मध्ये म्हणजे बॅकवर्डनेस पासून दूर गेलेला समाज आहे हा मराठा क्लेम करणारा तो सांगत नाही की आम्ही बॅकवर्ड आहे म्हणून आणि त्याचं प्रमाण पुढे तीसमध्ये आणखीन वाढलेलं आहे म्हणजे हे लोक पूर्वी कुणबीस होते आणि किशोर चव्हाणांनी एक पिटिशन टाकलं होती औरंगाबाद हायकोर्टमध्ये की मराठवाड्यातले जे लोक आहेत कारण महाराष्ट्रामध्ये कुणबीच्या ज्या नोंदी सापडतात त्या विदर्भामध्ये सापडतात खानदेशमध्ये सापडतात नाशिकमध्ये सापडतात पश्चिम महाराष्ट्रात सापडतात पण मराठवाडाच एक असा भाग आहे ज्या ठिकाणी कुणबी नोंद सापडत नाही कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये किती दिली गेली आत्तापर्यंत तर केवळ एक सर्टिफिकेट दिलं होतं पण मनोज जारांगींच्या आंदोलनानंतर आज जवळपास पन्नास साठ हजार निजामकालीन नोंदी सापडल्यात त्या एका नोंदीतून किमान वीस लोक तरी आड होतील म्हणजे मराठवाड्यामध्ये नोंदीच मुळात कमी सापडल्यात पण त्या माध्यमातून आरक्षणाचा मराठवाड्याचा जो मार्ग आहे कुणबीचा बर, बर तो ओपन झालेला आहे तो पूर्वी नव्हता हे मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे बर दिलीप पाटील मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं का कठीण जात आहे महत्त्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे टेकाळे साहेब म्हणले आमच्या अंकुशराव आम पण म्हणले की पहिला आपण माइंडमध्ये सांग ठरवलं पाहिजे की आपण मराठा मराठा समाज आणि मराठा आरक्षणसाठी ही चळवळ आहे लक्षात घ्या कुणबीन पूर्वीपासून आरक्षण आहे आता काही लोकांच्या असं आर्ग्युमेंट आहे की कुणबी पहिला होतं मराठा एक प्रांत कुणबी प्रांत वाक प्रांत वाचत वाचक शब्द आहे असं तसं नाही एक लक्षात घ्या हे हजारो म्हणजे मी तर आपल्याला इतिहासातलं जर सांगायचं म्हटलं तर सहाव्या शतकापासून ताम्रपट आणि शिलालेखमध्ये मराठ्यांचा उल्लेख आहे अगदी चालुक्यांपासून मराठ्यांचा उल्लेख आहे त्यामुळे महाराष्ट्रातला क्षत्रिय समाज म्हणजे मराठा म्हणजे शेकडो वर्षाचा हजारो वर्षाचं पासूनच मराठा हा समाज आहे आणि कुणबी जे म्हटलं जातं की कुणबी हे कुणबी एक शेतकरी कारण नवीन नोंदी जर बघितलं तर मारवाडी कुणबी मिळाले तुम्हाला गुजराती कुणबी मिळाले वाणी कुणबी मिळाले सगळे कुण म्हणजे कुणबी हा एक व्यवसायातनं झालेला हे आहे मागासला कुण कुणबी आहे का तर नक्कीच आहे कारण कुणबी हा शेती करत होता आणि शेतीच्या नंतरच्या प्रॉब्लेम आले मराठ्यांचं मागासली पण अवघड का जातं याचं मी आपल्याला एक उत्तर सांगतो की मराठा हा क्षत्रिय मराठा हा लढवय्या होता आणि ज्यावेळी छत्रपतींच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात नंतर काळात युद्धावर जायचं ज्यावेळी शौर्य गाजवलं जायचं त्यावेळी सैनिक लोकांना किंवा अशा ह्या लोकांना मोठमोठ्या इनाम म्हणून जमिनी इनाम वतनं मिळायची त्यामुळं ते वतनं जमिनीच्या रूपात पण होतीत आणि त्याचबरोबर एक सामाजिक प्रतिष्ठा होती अगदी बरोबर सामाजिक प्रतिष्ठा काय म्हटलं जायचं की हा एक मराठा आहे आणि तो काय म्हणतात सर्व शक्तिमान आहे तर तीच प्रतिष्ठा आज आपल्याला अडचणीचं ठरतं लक्षात घ्या म्हणजे तुम्ही सामाजिक मी व, आता आणखीन एक सांगतो की तुम्ही जर सामाजिक मागासले पण सांगता आणि त्यावर जे काय सगळ्या जातीचं ओबीसीचं बघायचं आम्हाला सांगितलं मराठ्यांना तुम्ही सामाजिक मागासले पण प्रूव्ह करा खरंच हे सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठीचे जे काय सरकार जे उचलतं ते आर्थिक आहेत म्हणजे नोकरी आर्थिक आहे त्यांना सवलती देणे फी सवलत वगैरे आर्थिक आहे म्हणजे सामाजिक मागासलेपण दूर करायसाठी आरक्षण दिलं जातं खरंच त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या आर्थिक आहेत म्हणजे एक लक्षात घ्या आत्ताचे जे क्रायटेरिया आहेत म्हणजे जुने क्रायटेरिया ज्या होत्या म्हणजे जसं जे सांगितलं की अस्पृश्यता बघायला पाहिजे पंक्तीचं बघायला पाहिजे पानवट्यावर कर... एक निकषामध्ये आपण बसत नाही शंभर टक्के कारण काय झालं आता अस्पृश्यता संपली पानवटे नाही आहेत प्रत्येकाच्या न चावी येते त्यानंतर पंगत तर आता कोण विचारतच नाही आहे मी तुमच्याकडे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे निकष आपण ते निकष नाहीये बॅकवर्डनेस जे निकष आहेत त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे तुमचं राहतं घर कशा पद्धतीचं आहे तुम्हाला पाणी घरी आहे का की बाहेर आणायला जावं लागतंय महिला काम करतात का महिलांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे आणि त्याचं स्टेट ॲव्हरेज पासून ते प्रमाण किती कमी आहे